बघ मी तुझ्यासाठी गादी घेते आता काय म्हणत किती लायचे सगळं आपण बघूया ठीक आहे. नाही मला ह्या विचार बघायला गेलं नाही गादी खूप छान आहे मस्त आहे मोमो आहे वाटते ना थोडीशी पण खोलून दाखवा जा खोलून दाखवा बघू आपण खोलून बघूया. अच्छा बॅक कॅमेरा हा बरोबर बघ भाई सब किती लागवत आहे गादी 2400 गादी कितना किलो काय 8 किलो का गड्डी 8 किलो सारे थोडं हाच कलर आम्हाला पाहिजे 2400 कितना तक आहे का 2400 बोलतात म्हणजे टाक्या भी देणार ना दोन खाली गादी 2400 रुपयाची आणि तकिया घ्यायचं दोन म्हणलं हे बघ दोन तकिया आणि एक गादी कितने का टोटल मध्ये कितना हो जाएगा इसका 5000 एक गादी का एकच चाहिए हम लोग को एक गादी दो तकिया है का नहीं आमच्या यश पुलती गादी है यश 3200 तक और कितना फाइनल कम होएगा और कापूस की कोणता कापूस आहे कोणता कापूस आहे हे कोणता कापूस आहे बघा सर हे कोणता कापूस आहे बोलते प्युअर कॉटनचा 3200 पर्यंत हे गादी भेटल पण काही ना काही कमी करता ना करता म्हणतात थोडस काही कमी करता बघूया येऊ आपण दिशाला मग मस्त कर वाटतं एकदम हे दोन्ही सट आहे ना हे सट पुरा 5000 का सट दिया किसी को दिया उन लोग ने आता ते मला देत नाही पण हे गादी घेते मी ठीक आहे चला बघा ते चा गादी घेते मी पण नाही घेतली मी एवढे पैसे नाहीत माझ्याकडं पण घेते चांगली आहे गादी झोपायला बिसायला बरं आहे ना आहे का नाही ते बेड लावायचा करायचा लय मगजमध्ये असतात एकदम ठीक आहे चला घेतल्यानंतर नक्की तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते मी ठीक आहे पण कशी वाटली तुम्हाला 8.5 किलो आहे निस्ती गादी तकिया अलग आहे त्याला मी म्हटलं 2000 पर्यंत ते म्हटलं तकिया संगती म्हणलं तकिया पण दे आणि हे पण दे त्याला काय म्हणतात तकिया पण दे आणि गादी पण दे 2000 पण दे म्हणतो पण तो आधीच करून देईन असं मला वाटतं एकदम ठीक आहे चला भेटूया घरी आले मग आपण जर बाहेर कोणत्या कामाला गेलो ना निदान कामासाठी कोणत्या बी व्हा तरी आपल्याला घराचं राशन तर पडलं बघा 5 किलो तांदूळ आणलं सुरती कोलम 5 किलो पीठ आणलं हो का किती दिवस झाला आम्हाला चपाती नव्हती आमच्याकडनं चपातीला पीठ नव्हतं का 55 रुपये किलो असं ऐकतो घ पीठ 55 रुपये किलो कारण आपल्याकडं आहे ना चक्कीवाला आहे ना लय मोठं डोळून देत होता मला चांगलं देतच नसायचं मग मी काय केलं आयतं पीठ आणलं पण हे चांगलं असतं मग मी चांगलं पीठ आणलं 55 रुपये किलो पीठ आता हे 275 रुपीजचं 5 किलो पीठ 350 रुपयाचा कसा आल 370 रुपीजचं बघा हे किती 375 रुपीजचं 5 किलो तांदूळ सुरती कोलम बघा त्याच्यानंतर माझी हळद संपली होती मी हळद आणली त्याच्यानंतर काही कॉम्प्लेक्स पॉन्डर सुशिराची म्हणून आणली काय म्हणून लागत नाही एकटा जीव बी असला ना तर काय म्हणून घरात लागत नाही विचार करा तुम्ही हा एवढी महागाई झाली गॅस अजिबात कमी करत नाही काहीच नाही एवढा गॅस म्हणून तर आम्ही थंड पाण्याने आंघोळ्या करतोय विचार करा हा एवढं महागाई झाली एवढं महागाई झाली लय विचार करून आता पैसे खर्चायला लागतात माहितीये का हा पोरांची शाळा वाढल्याच्या त्याचा खर्च शाळेचा खर्च अजून येणं जाणं खर्च ट्युशन खर्च किती महागाई झाली काय म्हणून लागत नाही उस दोन सामानचं गेलं 750 रुपये सामान गेलं ह्या 2-3 सामानचं हो का जवळजवळ का बिल आहे माझ्याकडं 750 रुपये गेलं माझं विचार करा तुम्ही हा किती पैसे मला यायला जायला अजून वेगळं खर्च विचार करा एकटं असलं तर सगळं आणायला लागते घरामध्ये हा आणि किती फॅमिली असेल तर आणायला लागते लागते का नाही डोक्याला एवढे केस नाही तेवढं सामान आणायला लागतंय की आपल्या घरामध्ये बरोबर आहे का नाही भावांनो काय का नाही चला काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि ते गादी घेऊ का नको तेच मी सांगा गादीसाठी खास मी तुम्हाला विचारते गादी लय भारी आहे झोपायला मस्त वाटत गादी गत झोपल्या गत वाटत मी चटईवर झोपते व कधी कधी त्या गादी बी आता आमची ती स्वपाकम बेडची बी गादी खराब झाली आहे मोमो लागत नाही झोपताना झोप लागत नाही पण ती गादी लय भारी होती अहो त्याला 2000 मागितली पण त्याने दिलीच नाही
तो दिन बघा कम से कम अर्धा हजारपर्यंत दिन बघा ती गादी, पण तुम्हाला काय वाटतंय गादी घेऊ का नको ते नक्की सांगा कमेंट मध्ये, ठीक आहे? चला मग बाय.